नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज खामकर तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक माहिती सांगेल की ही जी काही माहिती मी तुमच्याशी शेअर करतो आहे माझ्या व्हिडिओमार्फत, ही फक्त एक एज्युकेशनल पर्पजसाठी मी तुम्हाला देतो आहे. याचा कोणताही अर्थ तुम्ही टिप्स अथवा रिकमेंडेशन्स देतोय असा घेऊ नये. तर मित्रांनो, चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला, जो आहे निफ्टीचा टेक्निकल ओव्हरव्ह्यू. परंतु हा एक निफ्टीचा स्पेशल व्ह्यू असणार आहे तुमच्यासाठी, कारण मार्केटने खूप सारे मोठी चढ उतार ह्या मागच्या आठवड्यात दाखवलेले आहे, त्यामुळे खूप महत्त्वाचं आहे व्ह्यू सगळा संपूर्ण शेवटपर्यंत पाहायचा आहे. मध्ये सोडून जाऊ नका, कारण खूप साऱ्या गोष्टी कळत नाहीत शेवटी काय सांगतो आपण ते. त्यामुळे वेळ आहे तर संपूर्ण व्हिडिओ एकदा पाहून घ्या, 10 मिनिटाचाच आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर चला सुरू करूया निफ्टीचा टेक्निकल ओव्हरव्ह्यू. तत्पूर्वी चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकनलाही प्रेस करा, जेणेकरून आमच्या ज्या अपडेट्स आहेत त्या तुम्हाला तात्काळ मिळतील. मी तुमच्यासमोर निफ्टीचा जो काही चार्ट आहे तो दाखवलेला आहे, निफ्टीच्या कॅन्डल स्टिक्स आपण बोलू, ह्या समोर दिसत आहेत आणि या डेलीमधल्या मूव्ज आपल्याला दाखवत आहेत. जर तुम्ही पाहायला गेला तर मागच्या 5 दिवसामध्ये निफ्टीमध्ये बरेच चढ उतार झाले. ओके, म्हणजे निफ्टी ऑलरेडी एक सेलिंग प्रेशरमध्ये होती आणि ते प्रेशर तिच्यावर कंटिन्यू होतं. फक्त जे 24 तारखेला सडन निफ्टीच्या जर तुम्ही पाहायला गेलं तर NSEच्या सर्व्हरमध्ये काही अचानक गोळ झाले, त्याच्यानंतर मार्केट बंद राहिलं खूप साऱ्या वेळेला आणि 3:30 नंतर चालू झालं ना अगदी 5 पर्यंत मार्केटने जे अपोजिट होतं म्हणजे जे पडत होतं त्याच्या अगदी अपोजिट रिॲक्शन केल्याने एकदम रॅली दिली. परंतु त्याच्या दुसऱ्या दिवशीच मी माझ्या ग्रुप्सवर सांगितलं होतं की तेजीचा विचार करताय तर सावध रहा, कारण मार्केटमध्ये व्हॉल्यूम नाही. हा तुम्हाला जो स्क्रीनशॉट दिसतो आहे हा माझ्या ग्रुप्स आहे. ओके, आता तुम्हाला जर असे अपडेट्स माझ्याकडून पाहिजे असतील तर तुम्ही जे काही खाली डिस्क्रिप्शनमध्ये माझ्या टेलिग्रामची लिंक दिली त्याला क्विक जाऊन जॉईन करा. त्याच्यामध्ये मी ह्या अपडेट्स देत असतो रोजच्या रोज मार्केटमध्ये काय होत आहे काही नाही याच्या संदर्भात. आता जर तुम्ही पाहायला गेले तर मी अपडेट दिला होता की मार्केटमध्ये ही जी काय मुवमेंट आलेली आहे त्याच्यामध्ये व्हॉल्यूम काहीच नाही आणि मार्केटमध्ये तेजी तर दाखवली, हा एक ट्रॅप असतो आणि त्या ट्रॅपमध्ये खूप सारे लोक शुक्रवारी ऑटोमॅटिकली सापडलेले आहेत, लक्षात ठेवा. या गोष्टी होत असतात, आता भिवून जायची काही गोष्ट नाही. आपल्याला प्रत्येक वेळी मार्केटमध्ये जी मार्केट ॲक्शन घेतं त्याची रिॲक्शन आपल्याकडे काय हे खूप महत्त्वाचं आहे, म्हणजे आपल्याकडे कोणती चाल आहे, आता आपण कोणत्या पद्धतीने कोणत्या स्ट्रॅटजीने चालायचं आहे हे या व्हिडिओच्या मध्ये मी सगळी माहिती देणार, त्यामुळे हा व्हिडिओ व्यवस्थित ऐका. आता काय करायचं आपल्याला, जर तुम्ही पाहायला गेलं तर मार्केट ऑलरेडी सेलिंग प्रेशरमध्ये होतं. शुक्रवारी जी कॅन्डल बनवली आहे ती त्याने जी बनवली ती काय बनवली आपल्याला इंगल्फिंग आहे, बिअरिश इंगल्फिंग. आता हा दाखवतोय असं की मार्केट अजून खाली जाणार, आता अजून किती खाली जाऊ शकतं. तर ही जी काही मुवमेंट आहे 560 नॉर्मली पॉईंट तो पडला जो निफ्टी, तो एवढी पॉईंट त्याच्यामध्ये काय झालं फॉलोअप आला खाली, तर तो नॉर्मली किती येईल आता दिसतं इथे मला तर 13600. जर तुम्ही अगदी ही सपोर्ट लाईन जरी काढली ट्रेंड लाईन तरीही अशी 13600 पर्यंत दाखवते, म्हणजे येणाऱ्या पुढच्या 7 ते 8 दिवसामध्ये निफ्टीमध्ये 700 ते 800 पॉईंट कमीत कमी करेक्शन येऊ शकतं. शक्त बोलतोय, आय मे बी रॉंग, हे माझं स्वतःचं अझम्पशन असं दिसतंय, माझं स्वतःचं ॲनालिसिस असं दाखवत आहे. माझं ॲनालिसिस बरोबर तुमचं ॲनालिसिस लावा, दोघांचं बरोबर आलं तर मोस्टली चांगला ट्रेड मिळेल तुम्हाला. ओके, आता काय येतं आहे असं, तर मार्केट जे पडतं आहे हे काय मोठं असं काय भिण्याची गोष्ट नाही, लक्षात ठेवा. पडतं आहे म्हणजे ऑलरेडी खूप वाढलं होतं म्हणून पडतं आहे आणि काय बाकीच्या गोष्टी तुम्हाला मी पुढे सांगतो. तर निफ्टीचं समजून घ्या, निफ्टीमध्ये इथे जी काही शुक्रवारची जी काही मुवमेंट आहे आणि याच्यामध्ये व्हॉल्यूम पण तगडा आहे, म्हणजे काय तर याच्यामध्ये पुढे जोरदार फॉलिंग येणार आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला तयार राहायचं आहे. आता कसं तयार राहायचं आहे, तर पूर्वी आपण बाय ऑन डिप्स करायचो, म्हणजे पडलं की खरेदी पडलं की खरेदी. आता सेल ऑन राईजची अपॉर्च्युनिटी आपल्याला इथे मिळत असते, म्हणजे काय मार्केट ज्यावेळी पडायला सुरुवात करतं त्यावेळी कंटिन्यू पडत नाही, पडल्यानंतर थोडं वरच्या दिशेला पण येतं, ते वरच्या दिशेला आल्यानंतर ना आपल्याला एंट्री करायची असते. ओके, त्यामुळे लक्षात ठेवा गडबड करायची नाही. सोमवारी आधी बँक निफ्टीचा व्ह्यू देतो आणि त्याच्यानंतर ना पुढच्या गोष्टी सांगतो. तुम्ही जर ह्या चार्टमध्ये बघितलं तर बँक निफ्टीचा सेम चार्ट आहे. बँक निफ्टीमध्ये पण जी काही फेक रॅली आली 24 तारखेला त्या रॅलीत पण व्हॉल्यूम नव्हतं आणि व्हॉल्यूम नसणं हे खूप डेंजर कंडिशन असते, लक्षात ठेवा.
प्राईस वाढते आणि व्हॉल्यूम वाढत नाही म्हणजे ट्रॅपिंग मुवमेंट असतात. मग अगदी तुम्ही कोणत्याही स्टॉकमध्ये ऑप्शनमध्ये ट्रेड करताय तिथे सर्वत्र ही कंडिशन लागू होते आणि लागू करून घ्यायची. मी तुम्हाला खूप सारे टेक्निकल अॅनालिसिसचे कन्सेप्ट शिकवलेत, आपल्या चॅनलवर अवेलेबल आहेत, ते जर पाहिले नसतील तर ते आवर्जून पाहून घ्या, कारण खूप साऱ्या गोष्टी इथे तुम्हाला अगदी फ्रीमध्ये शिकायला मिळत आहे. जर तुम्ही इथे एक ट्रेंडलाईन जर अशी छानपैकी ड्रॉ केली तर तुम्हाला इथपर्यंत येईल, जी नॉर्मली 32,000 इथे दाखवते. नॉर्मली मला असं दिसतं आहे की मार्केटमध्ये जर ही मोठी कॅन्डल आहे त्याचा एक टॉप पकडू आपण, ओके. आणि जर आपण प्रिव्हियसला बघू, याच्यामध्ये काही सपोर्ट झोन दिसत आहेत का आपल्याला, जेणेकरून आपल्याला निफ्टीमध्ये एक चांगली पोझिशन्स घेण्यासाठी तुम्हाला इथे मदत होणार आहे. जर मित्रांनो लक्षात ठेवा, इथे एक बघितलं तर इथे पण एक पॉईंट दिसतो तुम्हाला, ओके. तर निफ्टीमध्ये जसा सपोर्ट झोन घेतो आहे मार्केटमध्ये 1,300 तसाच बँक निफ्टीमध्ये एक सपोर्ट आहे इथे, लक्षात ठेवा. नॉर्मली तो कितीला येतो आहे माहिती आहे का, 32,000 किंवा 33,000 आसपास येईल इथे, लक्षात ठेवा, ओके. तर हा जो सपोर्ट आहे 32,000 2,800 नॉर्मली इथून येत आहेत खालच्या साईडला, तर 2,800 बँक निफ्टीसाठी काही मोठी गोष्ट नाही. तुम्ही जर पाहायला गेलं तर बँक निफ्टी अगदी 1,200 ते 1,500 एका दिवसामध्ये आरामात रॅली देते आजच्या कंडिशनमध्ये. त्यामुळे सावध राहा. फक्त आता काय करायचं आहे, सोमवारी ट्रेड घेताना लगेच मार्केट चालू झालं की पुट किंवा फ्युचर सेलिंग किंवा जे काही एक्स वाय झेड तुम्ही कोणत्याही प्रॉपर स्टॉकमध्ये ट्रेड करताय, लगेच ट्रेड नाही घ्यायचा, थोडं वेळ द्यायचं आहे. कारण मोस्टली मार्केट थोडं रिट्रेस होईल, इथून थोडं वर यायचा प्रयत्न करेल. आपल्यासाठी ती गोष्ट महत्त्वाची आहे, कारण इथे थोड्या काय होतं, ऑप्शनचे प्रीमियम डिके होत असतात मोस्टली सोमवारच्या कंडिशनमध्ये, कारण ऑलरेडी खूप पुट महाग झालेत आणि ते आपल्याला स्वस्त पाहिजे असेल तर थोडे शांत राहून एंट्री करा. मोस्टली मी सांगेल सोमवारी दुपारनंतर एंट्री करा किंवा मंगळवारी सकाळी एंट्री करा जर तुम्ही पुढच्या आठवड्यासाठी शॉर्ट टर्मचा ट्रेड घेताय तर, ओके. आता जी लोक प्रॉफिटमध्ये आहेत बऱ्यापैकी, म्हणजे ज्यांना 50-60% चांगला प्रॉफिट होतोय ज्या शॉर्ट टर्मच्या पोझिशन्स आहेत किंवा लॉंग टर्मच्या आहेत, तर अशा कंडिशनमध्ये 50-70% प्रॉफिट बुक केलेलं उत्तम राहील असं मला वाटतंय, ओके. याच्यापेक्षा दुसरी कंडिशन, ज्यांना लॉस होत आहेत, ज्यांच्या पोझिशन्स आता लॉसमध्ये आहेत, इक्विटीमध्ये असतील, तर त्यांनी काय करायचं आहे, जर तुम्ही चांगले स्टॉक्स घेतले असतील जे फंडामेंटली टेक्निकली मी जे वेळोवेळी सांगितलेत असे, तर ते स्टॉक्स जर तुमच्याकडे आहेत तर काळजी करू नका. मार्केट खाली येतं आहे म्हणजे काय मोठं पडणार नाही, लक्षात ठेवा. खूप मोठी काय करेक्शन नाही किंवा मोठं क्रॅश झालेलं नाही मार्केटमध्ये. आपल्याला ॲव्हरेजिंगला पण चान्स देणार आहे ना, ते स्वस्तात मिळणार आहे, त्यामुळे आपण खाली आल्यावर ॲव्हरेज करून याच्यामध्ये खरेदी करू शकतो. ही झाली दुसरी गोष्ट. तिसरी गोष्ट अशी सांगतो की खूप सारे न्यूज चॅनल, न्यूजपेपर्स, ग्रुप्स, ह्याच्यावर तुम्ही ऐकलं असेल US ने सिरियावर आक्रमण केला त्याच्यामुळे पडलं, कोण बोलेल करोनामुळे पडलं, XYZ, प्रत्येकजण वेगवेगळं कारण देईल. कारणं शोधायच्या मागे लागू नका. टेक्निकली दिसतंय ते बघा, टेक्निकली तो डाऊन दिसतोय, टेक्निकली लोअर लो तो करता येईल, बरोबर. एक लो बनवला त्याच्या खाली दुसरा लो बनवला आहे त्याने, म्हणजे तो सध्या टेक्निकली सेलिंगमध्ये, टेक्निकली चाला तो खाली येतोय. जर खाली जाते तर काय करणार आहे आपण, सेल ऑन राईज, थोडं वर आलं की सेल करायचा आणि प्रॉफिट घ्यायचा. म्हणजे पहिलं काय करायचं, आपण मार्केट वाढताना बाईंग करून आपण त्याच्यामध्ये प्रॉफिट करत होतो. आता काय करायचं असतं, इथे शॉर्ट सेल करायचे असतात आणि विविध स्ट्रॅटेजी असतात, त्यातले काही तुम्हाला सांगतो, काही माझ्या ग्रुप्सवर सांगत असतो, जसा मी तो स्क्रीनशॉट दाखवला होता तसा. त्यासाठी खालचा टेलिग्राम जो चॅनल आहे तो नक्की जॉईन करून घ्या, कॉमन चॅनल आहे, याच्यात पण मी माहिती देत असतो. याच्या व्यतिरिक्त ज्यांना शिकायचं त्यांच्यासाठी वर्कशॉप्स असतात, याचीही माहिती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली, बरोबर मित्रांनो. आता हे का सांगितलं सगळ्या गोष्टी, तर मार्केट पडतंय म्हणजे काय मोठी भिण्याची गरज नाही. मार्केट ज्यावेळी पडत असतं तर नॉर्मली पहिल्यांदा 5-10% करेक्शन येतं निफ्टीमध्ये, त्याच्यानंतर ना 10-20 किंवा 20-30, 30-35% कॉमन करेक्शन आहे मार्केटमध्ये. इथून तो रिव्हर्स बॅक देईल, कारण खूप सारं वाढल्यानंतर ना हे गरजेचं आहे आपल्याला, जिथे आपल्याला लॉंगचे चांगले स्टॉक्स स्वस्तात घेतला येतील, कारण खूप सारं मार्केट ओव्हरबॉट झालेलं आहे. त्यामुळे भिवून जाऊ नका, असं काही मोठं दगड कोसळलेलं नाही, काही सिरियान आक्रमण केलं, या सगळ्या टेम्पररी गोष्टी असतात. मार्केट ज्यावेळी टॉपला जातं त्यावेळी अशा निगेटिव्ह न्यूज यायला सुरुवात होते. पुढे लक्षात ठेवा, इलेक्शन्स आहेत,
भारतामध्ये, त्याचे रिझल्ट्स कधी येत आहेत, आय थिंक तोपर्यंत ते टाइमपास करून खाली राहायचा प्रयत्न करेल, त्यावेळी आपण एक एंट्री बघू. कारण एक कसं असतं, न्यूज असते ती मार्केटला ड्राईव्ह ऑन करते, एक फक्त दिशा दाखवते, बाकी टेक्निकलीच तो चालत असतो. ओके, त्यामुळे न्यूजच्या जास्त डिपेंड राहू नका. टेक्निकली सेल आहे, टेक्निकली सेलिंगमध्येच विचार करा, त्या साईडला ट्रेड शोधा. फ्युचर ट्रेडर्स आहात तर बिंदास शॉर्ट टर्मचे शॉर्ट करून ट्रेड घेऊ शकता, ऑप्शन ट्रेडर आहेत तर पुटमध्ये विचार करू शकता, कॉल राईट करू शकता. इक्विटी बायर्स आहात तर शांत राहायचं आहे, खाली आल्यानंतर ना ॲव्हरेज करायचं आहे आणि पुन्हा एंट्री करायची. बस ह्या गोष्टी महत्त्वाच्या लक्षात ठेवा. ओके, याच्या व्यतिरिक्त ज्यांच्याकडे डिमॅट अकाउंट नाही, ज्यांनी अजून श्रीगणेशा केलेला नाही, ह्या संधीचा फायदा घ्यायचा आहे तर अपस्टॉक्समध्ये फ्री डिमॅट अकाउंट ओपनिंग सुरू आहे. याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. लिमिटेड पिरियडसाठी काही ओपनिंगच्या फ्री स्कीम असतात, पटकन याचा फायदा घ्या. लिंकवर क्लिक करा, तुमची सगळी माहिती भरा, 24 तासाच्या आतमध्ये अकाउंट ओपन होईल. याच्या व्यतिरिक्त बाकीच्याही डिमॅटच्या लिंक तुम्हाला मी खाली दिलेल्या आहेत, अपस्टॉक्स आणि एंजल ब्रोकिंग आणि शिरोदाच्या, याचाही तुम्ही लाभ घेऊ शकता. तसेच मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला हे खाली मला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे त्याच्याखाली तुम्ही ज्या कमेंट्स आहेत त्याच्यामध्ये तुमच्या कमेंट्स कळवा, आणि तुम्हाला काय वाटतं हे कळवा. कारण आपल्या चॅनलवर खूप सारी तज्ज्ञ मंडळी, एक्सपर्ट लोक आपल्या चॅनलला व्हिजिट देत असतात, आपले व्हिडिओ पाहतात, आणि छान वाटतं. तुमच्याही कमेंट्सद्वारे तुम्हाला काय वाटतं हे कळवा, आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.